दिल्लीसारख्या ठिकाणी अनेक राष्ट्रपुरुषांचे स्मारक आहेत, त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर स्मारक हे दिल्लीत होणं गरजेचं झालं पाहिजे. आणि मला खात्री आहे की संपूर्ण मुख्यमंत्री साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि संपूर्ण महाराष्ट्राचं संपूर्ण जे सध्याचं संपूर्ण मंत्रिमंडळातले सर्व सदस्य असतील, सर्व आमदार असतील, खासदार असतील, यात कुठेही कमी पडणार नाही. त्याचबरोबर एक दुसरी एक विनंती करावीशी वाटते की आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा इतिहास किंवा त्यांचं चरित्रावर कुठलंही प्रकाशित करण्यात आलं नाही, ते सुद्धा तातडीने करण्यात यावं. त्याचबरोबर जसं प्रतापगड आहे तसं रायगड आहे तसं प्रतापगड देखील आहे, त्या ठिकाणी सुद्धा तशी ह्या ठिकाणी आपण घोषणा केली आणि प्रतापगडला देखील एक वेगळं प्राधिकरणाची आपण घोषणा करावी. ही महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक हे दिल्लीला झालं पाहिजे. महाराज आपण जे सांगितलंय या ठिकाणी आम्ही मावळे आहोत आणि त्यामुळे शिंदे साहेब आणि मी आम्ही स्वतः त्या ठिकाणी माननीय मोदी साहेबांकडे जाऊ आणि महाराजांचं राष्ट्रीय स्मारक हे दिल्लीला झालं पाहिजे ही जी भावना आहे ही भावना निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू. आणि यासोबत मागच्या काळात आपण काही ग्रंथ तयार केलेले आहेत पण तरी देखील आपण मांडणी केली आहे की महाराजांचा अधिकृत इतिहास हा आला पाहिजे आणि त्या संदर्भात निश्चित आमचे माननीय मुख्यमंत्री पुढाकार घेतील. मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी रायगडाच्या पुनर्निर्माणाकरता किंवा याच्या संवर्धनाकरता एक समिती तयार केली, छत्रपती संभाजीराजे यांना आपण त्या समितीमध्ये त्या ठिकाणी प्रमुख स्थान दिलं, बरीचशी कामं या ठिकाणी झाली पण एएसआयचं अनेक रिस्ट्रिक्शन असल्यामुळे कामं धीम्या गतीनं होत आहेत आणि म्हणून लवकरच आम्ही या ठिकाणी एएसआयच्या लोकांना बोलवून केंद्रीय मंत्र्यांना बोलवून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन इथली कामं वेगाने व्हावीत हा प्रयत्न तर करूच. पण आपण जी मागणी केली आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की महाराजांनी प्रतापगडच्या प्राधिकरणाची मागणी केली आहे, महाराज निश्चितपणे आप या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आपली मागणी मान्य करतील हा विश्वास मी व्यक्त. उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आणि उदयनराजेंची जी मागणी आहे की प्रतापगड प्राधिकरण करावं ते आज मी या ठिकाणी जाहीर करतो आणि प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले यांनी काम पाहावं असंही या ठिकाणी सांगू इच्छितो. आज लंडनच्या संग्रहालयातील भवानी तलवार आणि वाघ नख महाराष्ट्रामध्ये परत आणण्याचाही आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. सुधीर भाऊ त्यासाठी प्रयत्न करताय, आदरणीय मोदी साहेब आपल्याला मदत करतील आणि आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या आग्र्यामध्ये दिवाने आम मध्ये जिथे शिवरायांचा अपमान झाला होता, जिथून स्वराज्याची ठिणगी पडली, तिथेच या वर्षी आपण शिवाजी महाराजांची जयंती देखील मोठ्या जल्लोषात साजरी केली.